नमस्कार मित्रांनो, अटलांटिक महासागरात तुमचं स्वागत आहे. सकाळी 5:30 उठलो, डोळे तर काय उघडत नव्हते, पण तोंड उघडून ब्रश केलं आणि बॉडी स्प्रेने आंघोळ करून कामावर गेलो आणि चहा पिऊन माझं चिलकत घातलं आणि नॉनव्हेज कटिंगला सुरुवात केली. आज आम्ही स्टँडसाठी स्क्यूट बनवणार आहोत, म्हणजेच आपले म्हाकुळ, आणि यांना साफ करायचं म्हणजे डोक्याला खूप ताप आहे. जेवढा वेळ मला पूर्ण चिकन कट करायला लागतो तेवढा वेळ मला हे 3 स्क्यूट साफ करायला लागणार आहे. आणि स्क्वीड कट करून मी गेलो सलाड बनवायला, आणि आज आहे स्प्राउट सलाड. खरं तर स्प्राउट असंच खातात, पण टेस्टसाठी मी याच्यात व्हेजिटेबल ॲड करणार आहे. व्हेजिटेबल कट करून झाले आहेत, आता ती स्प्राउटमध्ये मिक्स करतो. आता आपलं रंगीबेरंगी सलाड एकदम रेडी आहे. आणि आता माझा ब्रेकफास्टचा टाईम झाला आहे. ब्रेकफास्टला आहेत आज पोहे. अर्धा टाईम तर माझा पोह्यातले पीनट वेगळे करण्यातच गेला. पोह्यामध्ये पीनट आहेत की पीनटमध्ये पोहे आहे हेच काय समजत नव्हतं. ब्रेकफास्ट करून गॅलीमध्ये आलो आणि दही जमल्यावर चिपकूकच्या तोंडावरची खुशी बघा. एवढी खुशी तर त्यांना आपलं लग्न जमल्यावर पण झाली नव्हती.